डे आणि दरवर्षीप्रमाणे फाल्गुनीला असं वाटतं की मी काय सेलिब्रेट नाही करत आणि नाही करत, मला नाही आवडत, पण तिच्यासाठी मी हे सगळं करतो कारण की तिला आवडतं. तर आज पण तिला असं वाटतं की मी ह्या वर्षी पण काय करणार नाही. ठीक आहे, तिच्या दरवर्षी तर असं होतं की जेव्हा ती सांगते तेव्हा मी हे सगळं सेलिब्रेट करतो की म्हटलं ठीक आहे चल तिला करायचं, पण ती सांगते तेव्हा मी करतो. पण ह्यावर्षी मी तिला एक सरप्राईज देणार आहे, छोटं सरप्राईज आहे, असं काय मोठं नाही आहे. तर तुम्ही बघालच पुढे आणि मी तुम्हाला थोडा दाखवेल की मी तिला काय काय घेतलं आहे. पण तिला माहीत नसेल, ते माहीत म्हणजे तिने एक्सपेक्ट पण नसेल केलं की हे अभि असं काय आणेल. सिरियसली तिला नाही, ती एक्सपेक्ट पण नसेल करत हे सगळं. फक्त की ठीक आहे, मी आता तिला डिनरसाठी बोललो की डिनरसाठी जाऊया, कारण की आता लग्नाला फक्त आणि फक्त 7 दिवस राहिलेत. आजचा संडे आणि पुढच्या संडेला आमचं लग्न होईल. याच टाईमला आम्ही दोघे रिसेप्शनला उभे असू, तर माहीत नाही आता बघूया कसं काय. तुम्ही आता पुढे बघा सरप्राईज काय असणार आहे तिच्यासाठी. हे तुला चॉकलेट्स आवडतात म्हणून ते आणि हा एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. म्हणजे मी किती दिवसापासून असं विचार केलेला की तुला घेईल. ओपन कर. आवडला तुला सरप्राईज? कसा होतो तुला आवडतं सरप्राईज? आय डू एक्सपेक्टेड. मला वाटलं जीवन होतं केलेलं. थँक्यू सो मच. सो बेसिकली आय थॉट दिस इज द ओनली डेट वी आर कमिंग फॉर. आय डिडंट एक्सपेक्टेड दॅट यू विल गिव्ह मी सो मच ऑफ रोजेस अँड चॉकलेट्स अँड एव्हरीथिंग. थँक यू, बिकॉज आय टेल यू गाईज, अभी नेव्हर इम्प्रेस मी विथ रोज. वी नेव्हर सेलिब्रेटेड एनी व्हॅलेंटाईन डे. मी हे अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलेलं, बिकॉज अभी विल टेल यू द ट्रुथ. खूप डेट्स केले, सगळं काय केलेलं आहे, बट देन अभी तुला पण मी तर हिने, मी तुम्हाला जसं बोललो की हिने अजिबात असं एक्सपेक्ट नाही केलं, कारण की कारण की हे सगळे डेज अँड ऑल मी कधी सेलिब्रेट नाही केले. ती म्हणजे मला ॲक्च्युली नाही आवडत, पण तिला आवडतं म्हणून मी एव्हरी इयर ती लक्षात करून देते मला की आज हे येते. तर मला हे सगळं आवडत नाही, पण मी आज आता आमच्या लग्नाला फक्त 7 दिवस राहिले. मी तुम्हाला जसं सांगितलं याच्या आधी पण, तर मी म्हटलं काहीतरी एक स्पेशल करूया. ठीक आहे, तिने तू एक्सपेक्ट केलेलं आहे सगळं. मला असं वाटलं मी खूप दिवसापासून मला तिला तो एक गोल्डन रोज येतो, ओरिजिनल नाही आहे पण 24 कॅरेट असं त्याचं नाव आहे, 24 कॅरेट गोल्डन रोज. तो खूप दिवसापासून मला द्यायचं होतं तिला, तर मला त्या ते देण्यासाठी एवढं हे नव्हतं, ओकेशन काय नव्हतं. तर मी म्हटलं चल हा एक आपण चांगला ओकेशन पण बनवूया त्याच डेला द्यायला. मोठी बहीण, मोठी बहीण तशी छोटी बहीण खायला. पण आता आता असं झालंय की थंडी लागायला लागली, आम्ही रूफटॉपवर आहेत आणि रात्रीचे वाजलेत 11:30 आणि थंडी लागायला लागली. मला तर अक्षरशः लागते, हिला लागते की नाही माहीत नाही.
पूल बाजूला असल्यामुळे तर अजून थोडंसं थंड वाटतं आणि मॅडमचं तर खाऊन झालेलं आहे. तरी बाकी आहे खायचं आणि आम्ही सनी आणि रचनाला पण मिस करतोय. पण मी तेच बोलली अभिलम, सो आय थिंक लॉकडाऊनच्या आधी किंवा जसं त्यांनी लाईक पास्ट वन इयर पासून आम्ही एवढे एकत्र फिरलो चौघं 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 की आम्ही डेट विसरलेलोच अभिया, ऑलमोस्ट विसरून गेलेलो की आम्ही असं कधी डेटवर यायचो वगैरे. आम्ही नेहमी फॅमिली 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 मीन्स वी एन्जॉय इट्स पण देन आज असं वाटतं की आम्ही दोघंच चाललो कमतरच आहे कुठेतरी. मी असं घेऊन जातो तिला पण ती तरी मला बोलते की नाही घेऊन जात नाही घेऊन जात असं काही नाही. घेऊन ना जात तुला खूप फिरलोत आपण. आमच्या रिलेशनशिपला 8 वर्ष झाली आता 9 होती. या 9 वर्षात आम्ही जेवढं फिरलो असेल ना म्हणजे आम्ही कॉलेज लाईफ तर आम्ही फिरूनच काढली ऑलमोस्ट. आम्ही ॲक्च्युली आमचं असं होतं कॉलेज आमचं असं होतं की कॉलेजला अटेंडन्स कंपल्सरी नव्हतं कधीच. मॅडम फक्त फर्स्ट सेम बसलं पूर्ण सेमिस्टर कॉलेजमध्ये 5 इयरमधून फर्स्ट सेम एक पूर्ण बसली आणि मी तर ते पण नाही बसलं आणि आम्ही फक्त फिरूनच जायचं. म्हणजे असं होतं आमचं कॉलेजचं टायमिंग होतं 8 to 11 होतं मॉर्निंगचं पण आम्ही घरातूनच 9-10 निघायचो. आराम हां हां म्हणजे तेच जेवण वगैरे निघायचं. तर आम्ही खूप असं मजा केली आहे. तुम्हाला तर हळू म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आमची लव्ह स्टोरी तुम्हाला ऐकायची तर तुम्हाला हळूहळू कळेल आम्ही असं ओपन अप होऊ की कसं आहे काय आहे. आधीपासून विचार केलेला की असं एक जाऊया तर खूप छान आवडलं तुला सरप्राईज माझं. म्हणजे तू एक्सपेक्ट पण नव्हतं केलंस ते मी केलं आहे. मी कधीच असेल डेज अँड ऑल सेलिब्रेट नाही करत पण ठीक आहे आता हिच्यासाठी मी तेवढं करतो. एव्हरी इयर ही मला सांगतो अरे अभि आज हे आज रोज डे आज हे ते म्हटलं हा ठीक आहे रोजच असतं त्यात काय होतं. पण यावर्षी मी स्वतःहून असं सगळं केलंय तर चांगलं वाटलं मला. पण एक लग्नाआधी आम्ही एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ऍज अ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड डेटवर गेलेलो तर चांगलं होतं एक चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि तिकडे थंडी लागत होती मला तर काय मी टी शर्ट घेतले ना मॅडम टी शर्ट शॉर्ट घातले पण काय मी थंडी तू थंडी नव्हती लागत तिकडे नाही होत. आमच्या इकडे क्लायमेट थोडासा ठीक आहे म्हणजे आम्हाला थंडी म्हणजे 20 degrees झालं तर आम्हाला जर्किंग स्वेटर वेटर घ्यायला लागत. सो आता फाल्गुनीला सोडून आलेलो आहे घरी. मी पण जातो सकाळी लवकर उठायचं आजकाल लग्नाचे वाईब्स आले तिथून खूप लवकर उठवत आहेत घरी 6-7 वाजता ए उठ 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 तर लवकर झोपायला पण लागतं.